देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। ही छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावरती कविता करण्यात आलेली असून मोठमोठ्या इतिहासकारांनी व इतिहास संशोधक यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर जे काही संशोधन केली त्यांनी आपली मते मांडली, या सर्वांचा आधार घेऊन हे काव्य केले आहे। एकच छावा इथे जन्मला किल्ले पुरंदरवरती, प्रेमळ राणी सईबाई साहेब यांच्या पोटी, भाग्य लाभले छाव्याला आजी जिजाऊ साहेबांचे, नियती घालते असाही घाला छावा असे दोन वर्षाचा, 5 सप्टेंबर 1659 घात झाला असे अहो राजगडी, कोणास काही कळण्या आधी सोडून गेल्या मातोश्री। छाव्याचे पिता कोठे असती, किल्ले प्रतापगडावरती, अफजल खान वध कसा करावा मुसद्यांसह मसलती, छाव्याचे ते नाव संभाजी कोणी कधी कसे ठेवले असे, शहाजी व मा जिजाऊ यांना आठवण संभाजीची, यास मारीला अफजलने कनकगिरीच्या वेड्यात, याची आठवण म्हणून प्रथम पुत्राचे नाव ठेविले संभाजी। संभाजीचे भाग्य केवळे पिता देवता समान, 9 वर्षे निघाले आबासाहेबांबरोबर आगऱ्याला, आगरा पलायन मध्ये सिंहाचा वाटा संभाजीचा, 12-13 वर्षामध्ये केले शिक्षण पूर्ण संभाजीने, वयवर्ष 14 लीला ग्रंथ संस्कृत बुद्धभूषण, झाले शिक्षण पूर्ण मासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली। 3 एप्रिल 1680 आबासाहेब गेले अकस्मात, स्वराज्याची सगळी धुरा शंभूराजांच्या खांद्यावरी, झाले छत्रपती संभाजी 16 जानेवारी 1681 आला औरंगजेब दक्षिणी तपाच लाख फौजे निशी, कोण फितुराने कसे पकडले शंभू छत्रपती, मित्रत्वाचे नाते संभाळी कवी कलश बरोबरी। औरंग्याने काढली धिंड 15 फेब्रुवारी 1689, हलहाल केले माझ्या राजाचे तरीही वानातात, डोळे फोडले जीभ छाटली तरीही न आला शरण, कल्पना करा या शिक्षेची आजही डोळे भरती, धर्मासाठी प्राण त्यागिला माझ्या शंभू राजानी, पडली औरंग्याची छावणी तुळापुरावरती। 3 मार्च 1679 शाही कैदी नेले वडू बाजारात, तेथे हलहल चालू होते माझ्या शंभू राजाचे, औरंग्याने शिरछेदाची तारीख ठरवली ती अशी, वडू येथे झोपवले माझ्या शंभू राजास जमिनीवरी, तोडी लेते प्रथम गुडघ्या मधुनी दोन्ही पाय, मस्तक ही केले धडावेगळे एकाच फटक्यामध्ये, मस्तक ते अडकबिले भाल्यावरती चालले तुळापुरी, याच मस्तकी लहानपणी फिरविला हात राणी साहेबांनी, याच मस्तकाला उणीवन भासली आऊसाहेबांच्या मायेची, तेच मस्तक निश्चित पडले औरंग्याच्या भाल्यावरती, हलहल केले माझ्या राजाचे या कपटी औरंग्याने, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नीच कृत्य त्याने केली, धर्मासाठी प्राण त्यागिला स्वराज्य पेटून उठले, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये याच औरंग्याला गाडले, उद्या असे गुढी पाडवा आजच आठवण करा माझ्या छत्रपती शंभूराजाची, छत्रपती शंभूराजाची। अशा छत्रपती शंभूराजेना करीतो मानाचा मुजरा, काव्य पूर्ण झाले आणि मन भरून आले माझ्या शंभूराजाची आठवण तुमच्या मनात आजही जागृत होते।